पाकिस्तान या न त्या कारणानं नेहमीच चर्चेत असतो. यावेळी पाकिस्तानवरती आणखी एक मोठं संकट कोसळलंय. हे संकट आहे अनुवंशिक आजाराचं आणि हे संकट पाकिस्तानी मुसलमान नागरिकांनी स्वतःहून ओढवून घेतलंय. कसं पहा. पाकिस्तानातील मुसलमानांवर जेनेटिक संकट. शादीमुळे होतीये पाकिस्तानची बर्बादी. जवळच्या नातेवाईकांशी लग्न, मुलांवर विघ्न. पाकिस्तानात आपल्या चुलत, मावस, मामे आणि आतेभावा बहिणींशी लग्न करण्याची परंपरा आहे. ही धार्मिक परंपराच पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. कारण जवळच्या नातेवाईकांमध्येच लग्न करण्याच्या या रूढींमुळे पाकिस्तानी मुसलमानांच्या मुलांमध्ये अनुवांशिक आजारांचं प्रमाण वाढलंय. पाकिस्तानात रक्ताच्या भावा बहिणींमध्ये निकाह होत असल्यानं अनुवंशिक आजार वाढलेत असं जेनेटिक म्युटेशन अहवालात म्हटलंय. जवळच्या नातेवाईकांच्या विवाहातून जन्माला आलेल्या सुमारे 11,000 मुलांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी 386 मुलांमध्ये विविध प्रकारचे अनुवंशिक आजार आढळले. अशा मुलांना 130 अधिक अनुवंशिक आजारांचा धोका संभवतो. मेंदू विकार, हृदय विकार, आंधळेपणा, बहिरेपणा, थॅलेसेमिया असे अनेक आजार मुलांना होतात असं अहवालात म्हटलंय. बऱ्याच वेळेला नातेवाईकामध्ये लग्न होतात आणि त्यामुळे दोन्ही खराब जीन आई आणि बाबाचा मिक्स होऊन बाळांमध्ये प्रॉब्लेम निर्माण करतो. नंतर फॅमिली सफर करतात आणि बाळ पण सफर करतो आणि आपण जरूर थांबू शकतो जर आपण नातेवाईकामध्ये लग्न नाही केलं तर. केवळ पाकिस्तानी मुसलमानच नव्हे तर जगभरातील अनेक मुस्लिम समुदायांमध्ये जवळच्या नातेवाईकांशी लग्न केलं जातं. जेरुसलेम मधल्या अरबांमध्ये तीच परंपरा आहे. एवढंच कशाला, भारतात पारशी समुदायात आणि दक्षिण भारतातील काही जाती जमातींमध्ये जवळच्या नातेवाईकांशी लग्न करण्याची रूढी चालत आली आहे. मात्र असं लग्न मुलांच्या आयुष्यात विघ्न ठरू शकतं. त्यामुळे ही प्रथा मोडीत काढण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee 24 तास.